रेस्टॉरंटमध्ये पालक पनीर आपण बऱ्याच वेळेला खातो, पण हे पालक चिकन तुम्ही कधी ट्राय केलं आहे का? नसेल केलं तर नक्की ट्राय करून बघा. मस्त पालक प्युरीमध्ये शिजवलेलं हे चिकन आणि त्याचबरोबर हलके हलके घातलेले मसाले, त्यांचा जो झायका आहे तो एकदम अप्रतिम अशी टेस्ट ह्या पालक चिकनला देतो. खूपच अप्रतिम आणि ज्युसी असं आपलं हे चिकन तयार झालंय. चला तर मग अजिबात वेळ न काढता अशा आपल्या ह्या झटपट होणाऱ्या पालक चिकन रेसिपीला लगेच सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर आपलं पालक चिकन बनवण्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत. तमालपत्र, लवंगा, दालचिनी, एक चक्रफूल आणि काळी मिरी. त्यानंतर इथे आपल्याला 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट, 2 मोठे टोमॅटो मी बारीक फाईन चिरून घेतलेत, 3 मोठे कांदे आपण बारीक फाईन चिरून घेतलेत. त्यानंतर अर्थातच मी इथे चिकन घेतलेलं आहे. तर हे चिकन मी 1 किलो चिकन तुम्ही बघाल विथ बोन घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पालक. तर 2 पालकाच्या जुड्या मी इथे घेतलेल्या आहेत. भरपूर सारा पालक आपण ह्यामध्ये वापरणार आहोत. आता सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया. आपण आज जी रेसिपी बनवतो आहे ही अगदी झटपट तयार होणारी आहे आणि कोणीही बनवू शकेल. अगदी जर तुम्ही न्यू बिगनर असाल किंवा जर बॅचलर असाल तर तुमच्यासाठी ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर आलं लसूण पेस्ट आपण ॲड केली आहे. त्यानंतर खडे मसाले जे आपण घेतले होते ते मी घालून घेतलेत. आजकाल बाजारामध्ये आलं लसूण पेस्ट तयारसुद्धा मिळते, तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे आपण फाईन असे चिरून घेतलेत. तुम्हाला जर चिरण्याचा थोडासा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे दोन्हीसुद्धा अगदी मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडंसं वाटूनसुद्धा ह्यामध्ये वापरू शकता. म्हणजे तुमचं काम जे आहे ते अगदी झटपट असं होऊन जाऊ शकतं. तर आता इथे कांदा टोमॅटो घातला आहे तर आपण लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे तो लवकर छान मऊ असा शिजून तयार होईल. तर तुम्ही बघाल एक जवळजवळ 5 मिनिटांनंतर आपला कांदा आणि टोमॅटो छान मस्त एकजीव झालेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण आपले बाकीचे जे पावडर मसाले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. खूप झटपट असे तयार होते, अजिबात वेळ लागत नाही. तर आता ह्यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला इथे ॲड केला आहे. त्यानंतर कोणताही ठेवणीतला मसाला किंवा जर रेडीमेड चिकन मसाला जो येतो तो 1 पॅकेट तुम्ही ॲड करायचा आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद. हळद आपल्याला जास्त घालायची नाही आहे कारण त्यामुळे भाजीचा जो हिरवाग रंग आहे तो थोडासा काळपट होऊ शकतो. तर आता हे छान मसाले परतवून घेतलेत आणि ह्यामध्ये ह्याला एक फ्लेवर देण्यासाठी आणि छान क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी आपण इथे दही वापरलं आहे. तर हे तुम्ही बघाल 150 ग्रॅम दही मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे. आता ह्या सगळ्या मसाल्यांसोबत कांदा टोमॅटो ह्यासोबत दही आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता ह्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि ह्या मसाल्याला छान त्याचं ऑइल रिलीज होईपर्यंत 1-5 मिनटं आपण छान शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची तयारीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे पालक आपण जो घेतला आहे तो आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या पालकाच्या ह्या 2 जुड्यांची पानं मी ॲड केली आहेत. अगदी तुम्ही बघाल 2 ते 3 सेकंदच आपल्याला हे गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. 2 ते 3 सेकंदानंतर ह्याचा रंग लगेच बदलला जातो. छान पालक आपलं मऊ झालं आहे तर लगेच हे मी काढून घेते आणि एका दुसऱ्या चाळणीमध्ये मी हे घालून त्यावरती थंड पाणी ओतणार आहे. ह्यामुळे काय होतं की आपल्या पालकाचे जे न्यूट्रिशन्स आहेत ते तसेच राहतात, त्याचबरोबर त्याचा रंगही हिरवागार तसाच राहतो. तर ही प्रोसेस जी आहे ती तुम्ही बऱ्याच वेळेला पालक पनीर किंवा पालक मशरूम बनवताना नक्कीच केलेली असेल. तर तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर पालक मशरूम ही ढाबा स्टाईल रेसिपी तुम्हाला इथे आय बटनवर वरती व्ह्यू होतच असेल. तर तीसुद्धा रेसिपी नक्की जाऊन पहा. मस्त हिरवागार असा आपला पालक प्युरे तयार झाला आहे. तर आता तुम्ही बघाल मस्त इथे मसालासुद्धा रेडी झाला आहे. अजिबात आपल्याला इथे त्याला परतवत राहायला लागत नाही. छान तेल सुटलेलं आहे, परफेक्ट असा मसाला आपला आता कुक झाला आहे. तर आता आपण हा 1-2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे
आणि लगेचच ह्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन ॲड केलं आहे. 2 ते 3 मिनटं चिकन व्यवस्थित परतवून घेऊया, म्हणजे छान सगळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे, दही आहे, हे सगळं छान व्यवस्थित आपल्या चिकनला लागलं जाईल. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघाल थोडासा चिकनचा रंग हलका बदललेला आहे. तर आता ह्यावरती आपण झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 5 मिनटानंतर चिकनमधून जे पाणी सुटतं त्यामध्येच आपलं चिकन जे आहे ते इथे 20-30% कुक झालेलंच आहे. आता ह्यावेळेला आपण ह्यामध्ये तयार करून घेतलेली पालक पेस्ट ॲड करायची आहे. तर चिकन आता आपल्याला पालकासोबत छान मस्त कुक करून घ्यायचं आहे, म्हणजे पालक आणि त्यासोबत हे चिकन किंवा त्यातले मसाले ह्याचा एक मस्त जायका छान फ्लेवर आपल्या ह्या चिकनला येणार आहे. तर आता हे झाकून ठेवूया आणि 1-7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघाल मस्त आपलं पालक चिकन इथे तयार झालं आहे. मसाल्यांचा खूपच छान अरोमा येतो आहे, रंगही मस्तच आलेला आहे आणि आपण ह्यामध्ये अजिबात पाणी ॲड केलेलं नाही आहे. चिकनचा जो स्टॉक, जे पाणी त्याला सुटतं, त्यामध्येच आपलं हे पालक चिकन इथे छान कुक झालेलं आहे. तर हे अजून थोडंसं क्रीमी किंवा थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी किंवा नारळाचं दूधसुद्धा ॲड करू शकता. तर आजचं माझं हे पालक चिकन खाण्यासाठी तयार झालं आहे. खूपच अप्रतिम असा अरोमा येतो आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, खूपच झटपट तयार होते. कोणीही, अगदी बॅचलरसुद्धा ही रेसिपी अगदी उभ्या उभ्या अशी बनवू शकतात. नक्की एकदा ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपीज पाहण्यासाठी अमेझिंग रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूपच हेल्दी असं आपलं हे पालक चिकन तयार झालं आहे, जे तुम्ही चपाती, रोटी, नान, अगदी भातासोबतसुद्धा हे एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर ह्याला पंजाबी टच द्यायचा असेल तर ह्यावरती मस्त भरपूर असं बटर घाला आणि त्याचा आस्वाद गरमागरम नान किंवा लच्छा पराठ्यासोबत नक्कीच घ्या.